विस्कळीत पाणी पुरवठा आणि पाणी कपात होऊ नये या मागणीसाठी महापालिकेसमोर स्थानिक पुणेकरांनी आमरण उपोषण केलंय. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात यंदा पाऊस कमी पडल्याने पुणे महापालिका शहरात पाणी कपातीचे धोरण राबवत आहे. अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे तसेच नियोजनाच्या अभावामुळे ही परिस्थिती उद्भवली असून पाण्याचे नियोजित वेळापत्रक असूनही पाणी वेळेत मिळत नाही, दरवर्षी पाणी शुल्क भरूनही आमच्यावर पाणी कपातीचं संकट का, असा प्रश्न यावेळी उपोषणकर्त्यांनी उपस्थित केलाय. गेले 5-10 वर्ष पाऊस नव्हता, यावर्षी पाऊस खूप काही पाऊस पडलेला आहे, तरी पण प्रशासन दुर्लक्ष करायला लागलंय. जागोजागी पाईप नळ फुटलेले आहेत, अधिकाऱ्यांचं पण लक्ष नाही आहे, सगळीकडं दुर्लक्ष होत आलं आहे. तर प्रशासनाने जे पाईप फुटलेले आहेत ते काम करून पुढं काय केलं तर पाणी कपात करायची गरज होणार नाही. आणि प्रशासनाने लोकांचं पाणी कम करून कारखाने परत मोठे मोठे बिल्डिंग बिल्डर लोकांना हे पाणी पुरवतात आहे.